धनंजय मुंडेंवर आरोप झाले आणि करुणा मुंडे या नावाची महाराष्ट्राला ओळख झाली. त्या करुणा शर्मा की करुणा मुंडे यावरून चर्चा होत असते, पण त्या स्वतःची ओळख करुणा धनंजय मुंडे अशीच सांगतात. आता याच करुणा मुंडेंसोबत एक मोठी घटना घडली आहे. काही लोकांनी त्यांची फसवणूक केली आहे. करुणा मुंडे यांची तिघांनी 30 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नवीन पक्ष काढण्यासाठी पैसे हवेत तर आमच्या कंपनीत गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला नफा मिळवून देतो, पक्ष स्थापनेसाठी मदत करू, असं सांगून फसवणूक केल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केलाय. करुणा मुंडे यांनी शिवशक्ती सेना असा नवीन पक्ष स्थापन केला होता आणि राज्याचा दौरा केला होता, त्या काळातील ही घटना असल्याचं बोललं जात आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर करुणा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केलाय. काल आपल्याकडे करुणा मुंडे यांच्या फिर्यादीवरून तिघा संगमनेर मधील व्यक्तींवर गुन्हा दाखल झालाय. त्यामध्ये 30 लाखाची फसवणूक, जेणेकरून 30 लाख गुंतवणूक करून घेऊन त्यांना काही महिन्याला प्रॉफिट देण्यासंबंधी काही कागदपत्रे बनवून की आणि 20 लाखाचं खात्यांतर्गत ट्रान्झॅक्शन करून आणि 9,50,000 रुपयाचे गहाणखत साठेखत करून घेऊन त्याच्या अनुषंगाने त्यांना त्याबाबत कोणतीही रिटर्न रक्कम न देता त्यांची फसवणूक करण्यात आल्याच्या फिर्यादीवरून तिघा लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. करुणा मुंडे यांनी म्हटलंय की आरोपी भारत भोसले कामानिमित्त धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार येत होता, त्यावेळी त्यांचा परिचय झाला होता. जानेवारी 2022 मध्ये आरोपी भारत विद्या अभंग आणि प्रथमेश अभंग मुंबईला मुंडे यांच्या घरी आले होते. त्यावेळी आरोपी म्हणाला, तुम्ही नवीन पक्ष काढत आहात, त्या पक्षात आम्हाला घ्या, आपण त्यासाठी खर्च विभागून करू. त्यांच्यावर विश्वास ठेवून करुणा मुंडे यांनी त्यांच्याशी पक्ष स्थापनेसंबंधी बोलणी सुरू ठेवली. आरोपी हे धनंजय मुंडे यांच्या चांगल्या परिचयाचे असल्याने आपण त्यांच्यावर विश्वास ठेवल्याचंही करुणा मुंडे यांनी म्हटलंय. एका कंपनीत 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला महिन्याला 40 ते 70 हजार रुपये परतावा देऊ, असं आमिष दाखवलं. करुणा मुंडे यांनी 10 दिवसात वरील रक्कम रोकड व चेक स्वरूपात दिली. त्यानंतर त्यांना एकदाच 45 हजाराचा परतावा दिला, त्यानंतर पैसेच दिले नाहीत, असा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपी भारत भोसले, विद्या अभंग, प्रथमेश अभंग या तिघांविरोधात फसवणूक केल्याचा आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा प्रकारे या तिघांनी मिळून करुणा मुंडेंची फसवणूक केली आहे आणि हा प्रकार आता उघडकीस आलाय. तर यावर आगामी काळात काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. करुणा मुंडेंची झालेली फसवणूक आणि हा सगळा प्रकार याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.